नमस्कार, ठळक वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीमधील मुख्य फरक जाणून घेणार आहोत. 15 ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करतात, तर 26 जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवतात. कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं. 15 ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो, त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर 26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरक फासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला जातो, त्याला फ्लॅग अनफर्लिंग म्हणतात. 15 ऑगस्ट 1947ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला, म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर 26 जानेवारी 1950ला भारताचा झेंडा होताच, पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत 2.5 वर्ष इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेऊन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केला जातो, म्हणून त्याला झेंडा फडकवणे म्हणतात. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते, तर 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो. राहुल साळवे, बदलापूर.